परीक्षेच्या गोंधळावरून देशात अस्थिरतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. नीट निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यातील पोलिसांना दिल्या आहे. कारण नीटमध्ये गोंधळ झाला आहे, नीटचे पेपर फुटल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याचाही आरोप या ठिकाणी केला जातोय. त्यामुळेच नीटचा कट ऑफ वाढलेला आहे आणि जे दुसरे विद्यार्थी आहेत त्यांचे आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर संतापाची लाट आलेली आहे, ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे, विरोधक सुद्धा आक्रमक झाले आहेत आणि त्यामुळे आता पोलिसांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी खबरदारी घ्या अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलिसांना दिल्या. पुण्यामध्ये पण आणि नगरमध्ये पालक ढसाढसा रडत होते. अहो, मी पण एक पालक आहे, मला माहिती आहे की आपल्या मुलाची म्हणजे आपलं मूल जेव्हा लहान असतं ना तेव्हा IIT IIM सारखी एक किंडर गार्डनची प्रत्येक वयाचं एक वेगळं महत्व असतं. म्हणजे त्या KG मध्ये ऍडमिशन घ्यायला पालक किती खटाटोप करतात हे मला माहिती आहे, कारण मी स्वतः त्याच्यातून गेलेली. आपल्या मुलं आपण सगळे कशासाठी काम करतो की आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं आणि एवढ्या परीक्षा कशासाठी हो. म्हणजे मला विचाराल तर मी आमचं जेव्हा इंडियाचं सरकार येईल माझी पहिली मागणी सरकारला असेल या इतक्या परीक्षा बंद करून टाकाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.